सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय असं म्हणत अंगणवाडीच्या सेविकांनी आंदोलनाचं हत्यार उपसले. नियोजित वेतनवाढ आणि पोषण ट्रॅकरमध्ये केलेल्या इंग्लिश भाषेचा चुकीचा वापर, ज्यामुळे अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामाची नोंद ठेवताना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. तसंच या ट्रॅकरमध्ये डिलीट ऑप्शन नसल्यानं चुकीची माहिती संकलित केली जाते. कर्नाटक राज्य आणि इतर राज्यात त्यांच्या मातृभाषेमध्ये पोषण ट्रॅकरचं नियोजन करण्यात आलं, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठी नाहीत का? असा सवाल अंगणवाडी सेविकांद्वारे उपस्थित करण्यात आलाय. नियोजित वेतनवाढ करण्याचं आश्वासन यापूर्वीच दिलं होतं, परंतु त्याची अंमलबजावणी आजही केलेली नाहीये. या विरोधात आम्ही बेमुदत उपोषणाचं हत्या उपसले, अशी माहिती अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी अस्मिता विजनशी बोलताना दिली आहे. मला पांढरे, मी अंगणवाडी सेविकाच आहे, शिवाय संघटनेचंही काम करते. आमचं मुख्य मागणी पोषण ट्रॅकर ह्याच्याबद्दल विरोध आहे, आणि त्याच्यानंतर आम्हाला मानधन वाढ देतो म्हणले आमची फसवणूक केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी. पोषण ट्रॅकर इंग्लिशमध्ये आहे, इंग्लिशमध्ये का बरं? महाराष्ट्राची मातृभाषा मराठीत आहे, कोर्टामध्ये मराठीत सगळं कामकाज चालतं. प्रत्येक राज्याला प्रत्येक त्या त्या राज्याच्या भाषेप्रमाणे पोषण ट्रॅकर आहे. मग महाराष्ट्राला इंग्लिशमधूनच पोषण ट्रॅकर कावर? आणि पोषण ट्रॅकर दिलेला आहे, पण त्याच्यात कुठलाही डाटा नाही, त्याच्यात माहिती राहत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात डिलीटचं ऑप्शन नाही आहे. एखादं नाव चुकलं, काना चुकला, मात्रा चुकला, उकार चुकला, तर ते डिलीट करण्यासाठी किंवा ते पुसण्यासाठी त्याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे. आणि मग सेविकेकडे चुकीचं नाव, चुकीची माहिती, चुकीची तारीख जाते, मग पुन्हा मला अधिकारी म्हणतात तुम्ही चुकीची माहिती भरला. हे सगळं ह्या पोषण ट्रॅकरमध्ये आहे. हे सगळं आम्ही सगळ्या मुख्यमंत्री लोकांना, आमदार लोकांना, सगळ्यांना दिलेलं आहे, आयुक्तांना दिलेलं आहे, आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. तरी पण ते काय म्हणतात की पोषण ट्रॅकर इंग्लिशमध्येच भरा. का भरायचं इंग्लिशमध्ये? महाराष्ट्राची भाषा मातृभाषा मराठी आहे ना, मग मराठीचं स्वाभिमान नाही आहे ह्या मुख्यमंत्र्यांना? हे एकनाथजी शिंदे मराठीच आहेत ना, शिवसेनेचे आहेत ना, मग त्यांना मराठीचा स्वाभिमान नाही आहे? मग त्यांनी पोषण ट्रॅकर मराठीत करा हे मागणी आहे असताना त्यांनी का उचलून धरत नाही आमचा हे अंगणवाडी सेविकेचा प्रश्न? यावेळी नरेंद्र मोदी हाय हाय एकनाथ शिंदे हाय हाय च्या घोषणांनी संबंध परिसर दणाणून गेला होता. सदर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढची दिशा यापेक्षाही तीव्र असेल असंही सांगण्यात आलंय. यावेळी अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.